मुंबई महापालिकेचा निवडणूक रणसंग्राम हा आता जानेवारीत होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून जानेवारीत महापालिका निवडणुकीचे संकेत दिले जात आहेत. निवडणूक कधी घ्यायची हे कोर्ट आणि निवडणूक आयोग ठरवेल असं फडणवीस यांनी म्हटलंय. आणखी माहिती घेऊ. आपले प्रतिनिधी नवनाथ बन आता आपल्या सोबत आहेत. नवनाथ, मुख्यमंत्र्यांकडून काही संकेत मिळत आहेत, काय शक्यता आहेत महापालिका निवडणुकी संदर्भात? सौरभ, गेल्या 6 महिन्यापासून मुंबईच्या महापालिका निवडणुका कधी होणार याची उत्सुकता मुंबईकरांना आहे. ज्या पद्धतीनं राजकीय घडामोडी घडत आहेत, राज्यात सरकार बदललं त्यानंतर मुंबई महापालिका कधी होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. आणि याबद्दल काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वर्षा या निवासस्थानी विचारलं असता त्यांनी सांगितलं की जानेवारी महिन्यामध्ये या निवडणुका होऊ शकतात. काल दिवाळी निमित्त काही पत्रकारांना एकनाथ शिंदे भेटले, त्यावेळेला त्यांनी ही माहिती दिली. त्याच वेळेला दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी देखील काल दिवाळी मिलन होतं त्यावेळेला त्यांना हा प्रश्न विचारला असता त्यांनी याबद्दल मात्र वेगळं उत्तर दिलंय. ते असं म्हणाले की देव आणि कोर्ट हे दोघंच सांगू शकतील की मुंबई महापालिका निवडणुका कधी होऊ शकतात. कारण मुंबई महापालिके निवडणुकीचं प्रकरण कोर्टामध्ये आहे, वॉर्डच्या पुनर्रचना झाल्या प्रकरणातही काही जण कोर्टामध्ये गेलेले आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुका लांबणीवर रखड गेलेल्या आहेत. फक्त महापालिकाच नाही, मुंबई महापालिकाच नाही तर राज्यातील अनेक महापालिकांच्या निवडणुका देखील लांबणीवर आहेत. त्यामुळे आता या निवडणुका कधी होतील याबद्दल उत्सुकता होती. एकनाथ शिंदे यांनी मात्र जानेवारी मध्ये निवडणुका होतील असं सांगितलेलं आहे, सूत्रांनी याबद्दल माहिती दिली. सौरभ, ठीक आहे, धन्यवाद नवनाथ या सगळ्या अपडेट्स बद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.